श्रीकृष्णाचा अंत होतो, अंत पापाचा होत नाही, पाप अमर अजर। श्रीकृष्णाचा मृत्यू होतो, पाप मात्र मरत नाही। उलट कलियुग सुरू होतं आणि पाप अधिकच चैतन्यानं, अधिकच जीवनरसानं भरून, अधिकच सळसळतं असं होऊन कलियुगामध्ये वाढू लागतं, अधिकच जोमानं फळू फलू लागतं। पाप मरत नाही, मृत्यू श्रीकृष्णाचा होतो। द्वापार युग संपतं, श्रीकृष्ण देहत्याग करतो, आपला अवतार संपवतो आणि नवीन अवतार घेण्यापूर्वी कल्कीयुगामध्ये पुन्हा पापाचा अंत करण्यासाठी, धर्मस्थापना करण्यासाठी श्रीकृष्ण पुन्हा एकदा नवीन अवतार घेण्यापूर्वी काही काळ विश्रांती घेण्यासाठी भगवंत महाविष्णू काही काळ विश्रांती घेण्यासाठी वैकुंठलोकी क्षीरसागराकडं प्रयाण करतात। काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा नवीन अवतार घेण्यापूर्वी, पुन्हा एकदा नवीन अवतार कार्य सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णू विश्रांती घेण्यासाठी क्षीरसागरामध्ये वैकुंठलोकी प्रयाण करतात। थकले होते का भगवान विष्णू, थकला होता का श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये? द्वापार युगाचा अंत झाला आणि अंत होण्यापूर्वी मृत्यू पावत असताना, देहत्याग करत असताना श्रीकृष्ण नेमका काय विचार करत होता? तो थकला होता का द्वापार युगामध्ये आपला अवतार कार्य करत असताना? आपण इतके प्रयत्न केले, आयुष्यभर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रयत्न केले, पापाचा नाश करण्यासाठी प्रयत्न केले, पण पापाचा अंत काही झालाच नाही असं त्याच्या मनामध्ये आलं होतं का? मृत्यूच्या वेळी देहत्याग करताना, आपला अवतार विसर्जित करत असताना श्रीकृष्णाच्या मनामध्ये नेमके कुठले विचार आले असतील? आपण आपलं कर्तव्य पार पाडू शकलो नाही, याबद्दल तो निराश हताश झाला असेल का, थकला असेल का, की त्याच्या मनामध्ये असं आलं असेल की आपण आपलं कर्तव्य पार पाडलं, आपण मनापासून आपलं कर्तव्य करत राहिलो आणि आपल्या कर्तव्यामध्ये काही, आपल्या कर्मामध्ये काही आपण कसूर केली नाही? आपणच गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, फक्त कर्मावर तुझा अधिकार आहे, फळाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे निष्काम कर्म करत राहणं एवढंच तुझ्या हातामध्ये आहे, ही आपणच प्रतिपादन केलेलं तत्वज्ञान तो आपल्या मनाशी पुन्हा एकदा उजळणी करत त्यानं देहत्याग केला असेल काय? आणि त्याचवेळी दुसरी एक खूणगाठ त्याने कदाचित मनाशी बांधली असेल। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, धर्म कमकुवत होईल, तेव्हा पुन्हा पुन्हा आपणाला अधर्माचा नाश करण्यासाठी, पापाचा नाश करण्यासाठी अवतार घ्यावा लागणार आहे। आणि पाप अमरच असल्यामुळं पापाचा अंत करण्यासाठी अव्याहतपणे आपणाला अवतार घेत राहावा लागणार आहे। या गोष्टीची उजळणी करतच आपल्या स्वतःच्याच प्रतिपादनाचा पुन्हा एकदा स्वतःच्या मनाशी विचार करत तो देहत्याग करत असेल काय? पापाचा अंत काही झाला नाही, पाप अमर आहे। आणि सुष्ट शक्ती आणि दुष्ट शक्ती यांच्यामधील संघर्ष सतत अव्याहतपणे चाललेला आहे, या गोष्टीची भगवंताला जाणीव असेलच, श्रीकृष्णाला ही जाणीव असेलच, आणि त्यामुळंच त्यानं आपलं कर्तव्य पार पाडल्यानंतर श्रीकृष्ण अवतार संपवत असताना पुन्हा कलियुगामध्ये पसरलेल्या पापाचा, अधर्माचा नाश करण्यासाठी कल्की अवतार घडण्यापूर्वी थोडा काळ विश्रांती घ्यावी म्हणून वैकुंठलोकी प्रयाण केलं। आणि त्यांच्या मनामध्ये ही निश्चितच जाणीव असेल की पाप अमर असल्यामुळं आपणाला सतत
पापाचा नाश करण्यासाठी जागृत असावं लागणार आहे, सतत अवतार घेत राहावं लागणार आहे. आणि पाप कलियुगामध्ये कितीही वाढत राहिलेलं असलं तरी सुद्धा आश्वासन हे आहेच की कल्की अवतार घेऊन भगवंत पुन्हा एकदा पापाचा नाश करण्यासाठी कलियुगामध्ये सुद्धा अवतीर्ण होणार आहेत. श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांच्या हातून संपूर्ण पापाचा समूळ नायनाट जरी झालेला नसला तरी सुद्धा त्यांचं कार्य काही थांबलेलं राहणार आहे असं नाही, ते पुन्हा आपलं कार्य करण्यासाठी कलियुगामध्ये अवतार घेणार आहेत. आणि हे आश्वासन आपल्याकडं आहेच. भगवंत प्रत्यक्षात कलियुगामध्ये अवतार घेऊन कधी पापाचा नाश करतील त्याबद्दल आपण फारशी चिंता करण्याची गरज नाही. आपल्या मनात ही, माणसाच्या मनात ही जाणीव सततच असायला हवी की धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष हा अव्याहत चालणारा संघर्ष आहे. सुष्ट शक्ती आणि दुष्ट शक्ती यांच्यातील संघर्ष अव्याहत अविरत चिरकाल चालणारा संघर्ष आहे. आणि त्यासाठी माणसाला, आपण आपल्यातील देवाला सततच जागृत ठेवायला हवं, आपल्यातील देवाला जागृतही ठेवायला हवं आणि सावधही असायला हवं. सुष्ट काय दुष्ट काय यांच्यातील फरक, धर्म अधर्म याच्यातील फरक, पाप पुण्य याच्यातील फरक याबद्दल आपणाला जागृत असावं लागेल. आणि आपल्यातील देवाला जाग ठेवून आपणाला सततच पापाचा नाश करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्मप्रेरित होण्यासाठी स्वतःही प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. याबद्दल आपण सावध आणि जागृत असणं गरजेचं आहे. भगवंतावर केवळ विसंबून राहून चालणार नाही, तरच पापाचा अंत होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.